हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी नेक्स्ट एग्जांपल समेशन ऑफ प्रॉपर्टीज। लास्ट येस्टरडे लाइव लेक्चर आपण काय बघितलं होतं तेच आपण आज रिपीट करतोय आणि तुम्हाला ते राईट करून घ्यायचं, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा, प्रॉपर्टीज ऑफ समेशन आपण एस एन सम ऑफ एन टर्म इन जी पी त्याचे तीन फॉर्म्युले बघितले, आर ग्रेटर दॅन वन, आर लेस दॅन वन, आर इक्वल टू वन। त्याचा पुढचा पार्ट समेशन, प्रॉपर्टीज ऑफ समेशन, प्रॉपर्टीज ऑफ समेशन, समेशन मीन्स काय, वन प्लस टू प्लस थ्री प्लस अप टू एन एकच लिहिता येत आहे, समेशन आर, आर फ्रॉम वन टू एन, हे समेशन आर फ्रॉम वन टू एन असं राईट करा। म्हणजे समेशन, समेशन इट इज ऑल्सो कॉल्ड सिग्मा नोटेशन। तर आपल्याला सम ऑफ एन टर्म याचा अभ्यास करायचा आहे, बट त्याच्या आधी काही या समेशनच्या प्रॉपर्टीज आहेत, आपण त्या प्रॉपर्टीज बघतोय। इथं व्हेरिएबल आर आहे, आर रनिंग फ्रॉम वन टू एन। द प्रॉपर्टीज ऑफ समेशन, फर्स्ट फर्स्ट प्रॉपर्टी आर फ्रॉम वन टू एन के टी आर, टी आर किंवा आर equal to can be write k summation r from 1 to n tr, where k is constant, where k is constant, this is the property first, summation r from 1 to n k into tr, k equal to summation r from 1 to tr, where k is constant, property second, ब्रॅकेट मध्ये ए आर प्लस बी आर। तर सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, जर असं आलं तर तुम्ही कॅन बी राईट सेपरेट समेशन, सेपरेट समेशन लिहू शकता, आर इक्वल टू वन ए आर समेशन आर फ्रॉम वन टू एन बी आर, काय केलं फक्त सेपरेट समेशन। थर्ड प्रॉपर्टी समेशन आर फ्रॉम वन टू एन, इथं वन असेल तर याची किंमत काय लिहायची, एन। लास्ट प्रॉपर्टी आहे समेशन आर फ्रॉम वन टू एन के असेल तर, वेअर के इज कॉन्स्टंट, कॅन बी राईट वन आर इक्वल टू वन टू एन, समेशन मग काय असतं एन, मग काय आली तर के एन। ह्या चार प्रॉपर्टी राईट करा, ह्या चार प्रॉपर्टी राईट केलं तर आपण काय बघतो, याचे तीन फॉर्म्युले आहेत, ते तीन फॉर्म्युले कंप्लीट करून आपण त्याच्यावर काय घेऊ, एक्झाम्पल राईट केलं का तीन प्रॉपर। बघा नेक्स्ट आर्टिकल आहे फॉर्म्युला ऑफ समेशन, समेशनचे काय फॉर्म्युले आहे त्या फॉर्म्युल्यावर आणि प्रॉपर्टीज ऑफ एक्झाम्पल डिपेंड आहे। आता फॉर्म्युले कशाची गरज पडली, बघा एक ते दहा, वन प्लस टू प्लस थ्री प्लस नाईन प्लस, तुम्ही करू शकता, वन फाईव्ह, वन वन टू फाईव्हची बेरीज करू शकता, बट वन टू ट्वेंटी, वन टू वन हंड्रेड, पहिल्या शंभर नंबरची बेरीज, पहिल्या दोनशे नंबरची बेरीज पॉसिबल नाही आहे, मग त्यावर कशाची गरज पडली आपल्याला, समेशनची। आणि असे समेशनचे फॉर्म्युले आपण इथं राईट करतोय। फर्स्ट फॉर्म्युला आहे द सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर इज समेशन आर फ्रॉम वन टू एन आर, म्हणजे वन प्लस टू प्लस थ्री प्लस अप टू आर किंवा अप टू एन, याचं मिनिंग काय, आर रनिंग करा वन पासून, समेशन रिमूव्ह करा वन प्लस टू प्लस थ्री प्लस, असं मिनिंग होते याचं। बट हा फॉर्म्युला कसा राईट करतो आपण इथं, एन जी काय एन असेल एन पुट अप करा, एन प्लस वन अपॉन टू, हे जे काय कॅल्क्युलेशन होईल ते तुमचं काय असणार आहे अँसर। म्हणजे काय, समजा इथं वन टू टेन आहे, तिथं टेन ठेवा टेन प्लस वन, एक ते दहाची बेरीज, इथं वीस असेल वन टू ट्वेंटी, ट्वेंटी ठेवा ट्वेंटी प्लस वन, समजते, असा फॉर्म्युला आहे त्याचे। हा झाला फर्स्ट फॉर्म्युला। सेकंड सेकंड काय असणार आहे, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर, पहिल्या सर्व नंबरची स्क्वेअर असेल तर त्याची बेरीज कशी करू शकता, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे द सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन
natural numbers is summation r from 1 to n r square. क्या फॉर्मूला है? n n plus 1 to n plus 1 upon 6. जर तुम्हाला the sum of first म्हणजे मीनिंग काय येते, 1 square plus 2 square plus 3 square plus up to dash dash n square, ह्याची किंमत अशी राइट करू शकता. सगळे नंबर घेणं पॉसिबल नाही आहे म्हणून मी शॉर्टकट फॉर्म्युला डिराइव केले. तेच त्याच फॉर्म्युला आपले एग्जांपल काय डिपेंड आहे. सेम पहिल्या n टर्मची बेरीज, पहिल्या n टर्मच्या स्क्वेअरची बेरीज आणि थर्ड आहे पहिल्या n टर्मच्या क्यूबची बेरीज. म्हणजे काय होईल बघा, द सम ऑफ क्यूब ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर इज समेशन आर क्यूब आर इक्वल टू वन अप टू एन. इथे बघा आर आर स्क्वेअर आणि आर क्यूब, तर ह्याची किंमत राईट करू शकतो आपण एन स्क्वेअर एन प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन फोर. हे तीन फॉर्म्युले आणि आधीची प्रॉपर्टी याच्यावर आपली सगळी एक्झाम्पल डिपेंड आहे समेशनची. हे तीन फॉर्म्युले राईट करा, आपण याच्यावरची काय घेऊया एक्झाम्पल घेऊया. राईट केलं का तीन फॉर्म्युले बघा. इव्हॅल्युएट समेशन आर फ्रॉम वन टू एन एट आर मायनस सेवन, ह्याची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ठीक आहे, सोल्युशन लेट समेशन आर फ्रॉम वन टू एन एट आर मायनस सेवन प्रॉपर्टी सेकंड कॅन बी राईट सेपरेट समेशन समेशन एट आर आर फ्रॉम वन टू एन मायनस समेशन आर फ्रॉम वन टू सेवन ए आर बी आर सेपरेट ऍड केलं. बट प्रॉपर्टी थर्ड के इंटू आर आर आहे ना, म्हणजे के साईडला, के म्हणजे काय एट साईडला, एट कॉन्स्टंट आहे आर. फक्त आरला काय सपोज करायचं समेशनचा व्हेरिएबल, आर सोडून इथं जो नोटेशन आहे तो काय सोडूनचा व्हेरिएबल, तो सोडून जर अदर नंबर आला तर तो काय घ्यायचा कॉन्स्टंट साईडला. इथं मायनस सेवन सेवन साईडला कॉन्स्टंट आर फ्रॉम वन टू एन इथे काय राहील वन. व्हॅल्यू पुटअप करायचे फॉर्म्युला फर्स्ट ए समेशनाची किंमत काय एन एन प्लस वन अपॉन टू मायनस सेवन. समेशन वन ची किंमत काय एन टू ने डिवाइड करा किती येईल तर फोर एन एन प्लस वन मायनस सेवन एन. बघा मी तर टूला एटला टू ने डिवाइड केलं फोर आलं नाही तर मग नेक्स्ट कॅल्क्युलेशन पुढे कंटिन्यू करतो मी. इथं फोर एन मल्टिप्लाय करा फोर एन स्क्वेअर प्लस फोर एन मायनस सेवन एन, फोर एन स्क्वेअर प्लस फोर एन मायनस सेवन एन मायनस थ्री एन. एवढा आन्सर सफिशियंट आहे बट पुढे आपल्याला माहिती आहे कॅल्क्युलेशन करता येतं. मी कॅल्क्युलेशन राईट केलंय, हे एक्झाम्पल पण राईट करा. स्टेप वाईज कसं यूज केलं सेम त्या टाईपचं एक्झाम्पल पुढचं आपण सॉल्व करूया, तुम्ही पण ट्राय करू शकता. सेकंड एक्झाम्पल इव्हॅल्युएट समेशन आर फ्रॉम वन टू एन टू आर मायनस वन कॅन बी राईट लेट समेशन आर फ्रॉम वन टू एन टू आर मायनस वन. कसं लिहू शकतो आपण सेपरेट समेशन आर फ्रॉम वन टू एन टू आर मायनस समेशन आर फ्रॉम वन टू वन टू साईडला काय रिप्लाय असं ब्रॅकेटमध्ये समेशन आर फ्रॉम वन टू आर मायनस समेशन आर फ्रॉम वन टू वन. आत्ताचाच फॉर्म्युला समेशन आरची किंमत काय एन एन प्लस वन अपॉन टू मायनस एन, हे टूला टू काय होईल कॅन्सल. कॅल्क्युलेशन पार्ट बघा एन मल्टिप्लाय करा एन स्क्वेअर प्लस वन एन मायनस एन, हे प्लस एन मायनस एन काय कॅन्सल किती आला आन्सर एन स्क्वेअर. त्याचे आन्सर किती आले बघा एन स्क्वेअर. हे एक्झाम्पल राईट करा आणि थर्ड एक्झाम्पलचं तुम्ही ट्राय करा. इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट टू आर प्लस थ्री
सेमीच मेथड आहे. पण काय करायचं, फर्स्ट स्टेप काय करणार, सेपरेट ब्रॅकेट, नंतर काय करणार के कॉन्स्टंट साइडला. ठीक आहे, कसं राईट करता येईल हे लेट समेशन आर फ्रॉम वन टू एन टू आर प्लस थ्री. फर्स्ट स्टेप काय, सेपरेट समेशन आर इक्वल टू वन टू एन टू आर प्लस थ्री. सेपरेट समेशन काय, समेशन आर फ्रॉम वन टू एन टू आर प्लस समेशन आर फ्रॉम वन टू एन थ्री. काय आलं, टू साईडला काय आलं, कॉन्स्टंट समेशन आर फ्रॉम वन टू एन आर थ्री कॉन्स्टंट आर फ्रॉम वन टू एन वन. त्याची व्हॅल्यू पुटअप करा, आता समेशनची किंमत काय आली, हे टू आहे इट इज हा, त्याची किंमत काय, एन एन प्लस वन अपॉन टू मायनस थ्री. समेशन वनची किंमत काय आली, एन. मीच बोलते कारण काय, आता वन साईडच आहे, रेकॉर्डिंग करून पाठवते आपण. आपलं कालचं लाईव्ह एक डिफरंट होतं, आता इथे मला कमी वेळामध्ये जास्त एक्झाम्पल सॉल्व करता येतात कारण तुमच्या काही रिॲक्शन नाही आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही ऑब्झर्व करा स्टेप वाईज काय प्रॉब्लेम असा. आपले काय आपण काल ऑनलाईनला पण हे शिकवलं, ठीक आहे, पण तुम्ही ते नोट्स मला लिहिता आले नाही आहेत म्हणून आपण परत रिपीट करतो. इथं हे टू ला टू काय होईल, कॅन्सल, रिमेनिंग काय राहिलं बघा, एन एन प्लस वन मायनस थ्री एन. कॅल्क्युलेशन, एन ना मल्टीप्लाय करा, एन स्क्वेअर एन इंटू वन एन मायनस थ्री एन. एन स्क्वेअर प्लस एन मायनस थ्री एन काय येईल, एन स्क्वेअर मायनस टू एन आलं. काय आलं, एन स्क्वेअर मायनस टू एन. ठीक आहे, हे झाले समेशन आर ची एक्झाम्पल आणि समेशन वन ची एक्झाम्पल. राहिले कशाची, समेशन आर स्क्वेअर आणि समेशन आर क्यू. तुम्ही हे जेवढे सॉल्व होते तेवढे असे सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चर आपण काय करतो, समेशन आर स्क्वेअर ची एक्झाम्पल. ठीक आहे, आज आपण थांबूया, धन्यवाद.